सध्या अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू हे अयोध्येच्या दौऱ्यावर 29 ऑक्टोबरला रवाना झाले आहे। मात्र कडू यांच्या याच 2 दिवसाच्या दौऱ्यावर भाजपा विधानसभा प्रमुख असलेले प्रवीण तायडे यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे। बच्चू कडूचा अयोध्या दौरा म्हणजे नौटंकी असल्याची तायडे यांनी टीका करून बच्चू कडू यांच्या मतदार संघात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, पीक विम्याचा मोबदला मिळाला नाही, आमदार बच्चू कडू हे सरकारकडून 300 कोटींचा निधी घेतात आणि सरकारवर टीका करतात, अशी टीका सुद्धा आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केली। सन्माननीय शेतकरी नेते राजूजी शेट्टी यांनी यांना त्यांनी सन्माननीय बच्चू कडू यांनी आसूड प्रदान केला की शेतकऱ्यांवर ओढणारा, परंतु खऱ्या अर्थाने अचलपूर मतदारसंघातील लोकांनीच त्यांना त्यांच्यावर आसूड ओढला पाहिजे। आणि मी तर हे म्हणेन की ते जे 29-30 तारखेला अयोध्येला जाणार आहे, त्या अयोध्येला याच्यासाठी जाणार आहे की ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला सद्बुद्धी यावी। परंतु त्यांनी, माझं असं म्हणणं आहे की त्या 2024च्या इलेक्शनला जनता एवढी पेटलेली आहे की त्यांच्या त्यांनाच हे राम म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे, एवढं मात्र निश्चित।